जुलै महिन्यात वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, संततधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी शेती खरडून निघाली, पिकांचं नुकसान झालं, घरांचं देखील पडझड झाली. तर या पावसाच्या कालावधीमध्ये काय नुकसान झालेलं आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत जिल्हाधिकारी सर आहेत. सर, काय सांगाल, किती नुकसान झालेलं आहे पावसाची, काय परिस्थिती? जुलै महिन्यामध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, 65 MM पेक्षा जास्त पाऊस पडला आणि विशेषतः आपल्याकडे जे तूर, कापूस, सोयाबीनचे पिकं आहेत यांना काही ठिकाणी नुकसान झालं. आपण जे पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत ते चालू आहे पंचनामे, परंतु प्राथमिक जो डेटा आहे साधारणतः 11,000 हेक्टरमध्ये 33% पेक्षा जास्त नुकसान आहे. 267 हेक्टर जमीन खरडून गेलेली आहे. 630 घरांची अंशता किंवा पूर्णता पडझड झाली आहे आणि जनावरांचे मृत्यू काही ठिकाणी झालेले आहेत. एका व्यक्तीचा पण आपण जीव म्हणजे गमावलेला आहे वीज पडून. तर असे गोठे पडलेले आहेत 15 आपल्याकडे, अशा प्राथमिक डेटा आला आहे. अजून पंचनामे चालू आहे आपले आणि निश्चित आपल्या पुढच्या 7 दिवसामध्ये सगळा डेटा येईल. परंतु आता सुदैवाने आपल्याला 2 दिवस उघडी पावसाने दिली आहे आणि अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा हे धरणं आहेत, इथलंही आपला साधारणतः ते 50-55% भरलेले आहेत, त्यामुळे तिथला डिस्चार्ज मॅनेजमेंट आपलं व्यवस्थित आहे आणि सध्या तरी परिस्थिती आपली नियंत्रणात आहे. पण पावसाळा आहे तर त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कसं? निश्चित आपल्याला अलर्ट, आपला जर आपण मागच्या 2 वर्षाचा अनुभव बघितला तर ऑगस्ट आणि कधी कधी सप्टेंबरमध्ये पण आपल्याला पुराचा सामना करावा लागला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी खूप आधीपासून तयारी केलेली आहे आणि आपले जे टीम्स आहेत बचाव आणि शोध पथक हे सगळं रेडी आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आम्ही जे इतर लोक तयार केलेले आहेत, डायव्हर्स असतील किंवा ते सगळे रेडी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी येईल त्या ठिकाणी ते स्टेशन्ड आहेत त्यांच्या टीम, तर ते वेळेत पोहोचतात. परवाच आपण 3 लोकांचे प्राण वाचवले जे नाल्यात वाहून चालले होते. तर निश्चितपणे आमची टीम रेडी आहे. आम्ही इक्विपमेंट सगळ्यांना ज्या आवश्यक असतात, बोटी वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत, त्यांचं ट्रेनिंग पण घेतलं आहे, त्यामुळं निश्चितपणे ती तयारी आहे. दुसऱ्या बाजूनी जे डिस्चार्ज मॅनेजमेंटसाठी वर्धा डॅम्स लोअर आणि अप्पर, त्यानंतर नागपूरमधलं वडगाव आणि नांद, त्याचा पण आपल्याला एक फरक पडतो. तर त्यांच्याशी डेली आमचा संपर्क असतो की किती डिस्चार्ज सोडलं आणि किती तासांनी काय परिस्थिती असेल आणि त्या हिशोबाने आपण नदीकाठचे जे गाव आहेत, आपल्या जिल्ह्यात 286 गाव आहेत, त्या सगळ्यांना अलर्ट देत असतो आणि जे क्रिटिकल 3 गाव आहेत तिथंही आपली टीम म्हणजे टोटली मुक्कामी असते अशा कालावधीमध्ये, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत असते. नक्कीच, तिकडूनच प्रशासनाकडून पहिल्या जी नुकसानी झाली होती तर त्याचं प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे आणि लवकरच त्याचे अहवाल मिळतील आणि येणारा जो कालावधी येतो त्याकरता देखील प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कटील सर यांनी सांगितलेलं आहे. महेश मुंगळ, युनियन मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.